ओम श्री गुरुदेवदत्त। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 17 व अध्याय 18 श्रवण करणार आहोत। शेवटपर्यंत एकाग्र चित्ताने या अध्यायाचे श्रवण करा। चला सुरू करूया। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस, हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे। पाऊस सुरू होण्याअगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो, त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे। हे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूचं आहे, ते मी तुला सविस्तर सांगतो, ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर। कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिलवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे। तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती एक चतुर्मास गुप्तपणे राहत होते। भुवनेश्वरीच्या जवळ श्रीगुरूंची तपोभूमी होती, त्यामुळे ते स्थान सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले। त्या औदुंबर क्षेत्री श्रीगुरु गुप्तपणे का राहिले, ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर, मग त्यांना भिक्षा मागण्याची व जपतप करण्याची आवश्यकता का होती? नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका साक्षात सदाशिव शंकर व श्री दत्तात्रयसुद्धा भिक्षा मागत असत। भिक्षा मागणे हे केवळ निमित्त, भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत। जे रंजले गांजले भक्त असत त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत। श्रीगुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्र प्रकट झाली। भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्रीगुरू भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत। मग अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले, म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले। पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच। त्याचप्रमाणे श्रीगुरु भिलवडी क्षेत्रामध्येच गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली। सूर्य लपविला तरी त्याचे तेप लपून राहत नाही। हे खरे, श्रीगुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ते ऐक। करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मान होता। त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो उपजतच अगदी मतिमंद होता। कितीही शिकवले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजत नसे। तो लहान असतानाच त्याचे आईवडील देवाघरी गेले। त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे लालनपालन केले। बघता बघता तो 7 वर्षाचा झाला। कुळाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली। मौजीबंधानुसार त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठविले। मग तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकविलेले त्याला काहीच समजत नव्हते। त्याला संध्या येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता, मग वेदध्यान कुठले? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार? विद्वान ब्राह्मणाचा मट्ट मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत। लोक त्याला म्हणत, अरे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान होते, तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस, तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास। अरे ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय, विद्वानांची सर्व पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही, तुझा जन्म अगदी फुकट आहे, तू आणि सुकर यात काहीच फरक नाही, आचारहीन असा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही, मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल, असले लाजीवाने जीने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांनी केलेली निंदा तो ऐकून मुलगा अतिशय दुःखी झाला। तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही, त्याला मी तरी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा। त्यावर लोक हसून म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तू भीक मागून जग। लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला। त्याने गाव सोडले, तो रानावनात फिरत चालला। मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा, मरून जावे असे त्याने ठरविले। आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठावरील भिलवडी गावी पोहोचला। तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे मंदिर होते। तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले। त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला। देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला। हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली, पण तू तरी माझ्यावर कृपा कर, मला दूर लोटू नकोस। 3 दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही, हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले। तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू, कोठे जाऊ,
माझे हात तुला का ऐकू येत नाही, माझ्यावर तुझी कृपा होत नाही, म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायावर वाहतो. असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीचे अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, आता माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझे मस्तक कापून तुला अर्पण करीन. त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा तू इतके दुःख कशाला करतोस, माझ्यावर रागू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीपलीकडे गेला. तिथे औदुंबर वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसलेले होते. त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्रीगुरूंचे स्तवन करीत होता. श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्याच क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्रीगुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील. अशा रीतीने श्रीगुरु चरित्रामृतील मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती हा 17वा अध्याय समाप्त झालेला. आता लगेच आपण 18वा अध्याय श्रवण करणार आहोत. नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करत म्हणाला, अहो गुरु, तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात. श्रीगुरु चरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत, परंतु तुमच्या मुखातून श्रीगुरु चरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे, म्हणून मला आणखी सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तुझी श्रीगुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्रीगुरुचरित्र आठवते आहे. मी तुला बिलवडी स्थान महात्म्य सांगितले आहे. आता पुढचे चरित्र एकाग्रचित्ताने ऐक. बिलवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीगुरु नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णावरुणा संगमावर पोहोचले. त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात. तेथून पुढे ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले. तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी 12 वर्षे वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशीप्रयागासमान आहे. शिवा, भद्रा, भोगवती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात 5 नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे. तेथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या 100 पट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. तेथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते. तेथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे 64 योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. त्यात शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत. या तीर्थात स्नान केले असता ब्रह्महत्या इत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होती. याच कृष्ण पंचगंगा संगमावर श्रीगुरु नृसिंह सरस्वती काही काळ गुप्त राहून राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ते ऐक. याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव होते. श्रीगुरु नृसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत. अमरापुरात एक विद्याभिसी दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपारायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे. कधी भिक्षा न मिळाल्यास तो त्यांच्या अंगणात असलेल्या घेवड्याच्या वेलाच्या शेंगा रांधून भोजन करीत असे. आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा नेहमीच करीत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाताने परत कधीच पाठवत नसे. कोरडे भिक्षान्न, अतिथी सेवा व ईश्वर भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. एकदा काय झाले, श्रीगुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना घरात नेले, त्याची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्र, पुष्प, फुलं, तोय यातले काहीही अर्पण केले असता ते तो आनंदाने स्वीकार करतो. त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्रीगुरु प्रसन्न झाले व तुझे दरिद्र गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला.
संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवडा तोडून टाकला. श्रीगुरूंनी घेवड्याचा वेल उठून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, अहो काय आमचे दुर्दैव, त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले, असे म्हणून श्रीगुरूंना दोष देऊन लागली. त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागवून म्हणाला, तू श्रीगुरूंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसार घडत असते. त्या परमेश्वराने अगदी अन्नपाण्याची व्यवस्था केली व मग 84 लक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पापपुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मात भोगावीच लागते. जे पेरावे तसे उगते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. श्रीगुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता, आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुऱ्हाड घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला. ही तर त्या श्रीगुरूंची कृपा. श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत. यतीवेश धारण केलेले ईश्वर अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसे केले, असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरूंना सांगितला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, जे घडले ते कुणालाही सांगू नका. जर कुठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला सर्व सुखे लाभतील. तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील. तुमचे इहपर कल्याण होईल. श्रीगुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पत्नीला अतिशय आनंद झाला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरू नृसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे. त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दरिद्र गेले नावाचा 18वा अध्याय देखील आपण श्रवण केलेला आहे.